नमस्कार मित्र हो, एस विचार यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत हा सण 14 जानेवारी या ठराविक तारखेलाच का येतो. मित्र हो, खरे पाहता मकर संक्रमण 23 डिसेंबर रोजी व्हायला हवे, कारण त्या दिवशी रात्र सर्वात मोठी असते. नंतर ती कमी कमी होत जाऊन दिवसाचा काल वाढत जातो. असे होता होता 23 मार्च रोजी दिवस रात्र सारखी असतात. पुढे दिवस मोठा मोठा होऊन 23 जून रोजी तो सर्वात मोठा असतो, कारण नंतर दिवस कमी कमी होत जाऊन 23 सप्टेंबर रोजी दिवस व रात्र पुन्हा पुन्हा सारखी होते. हा सण इंग्रजी कॅलेंडरच्या 14 जानेवारी ह्या ठराविक तारखेलाच का येतो हा प्रश्न अनेकांना पडतो. खरे पाहता मकर संक्रांतीचा व इंग्रजी कॅलेंडरचा काहीही संबंध नाही. ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांतीचा मानला जातो. एकदा सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस 6 तास 9 मिनिटे 10 सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शतक पूर्तीच्या अंकात 400 भाग जात नसेल तर त्या वर्षी लीप इयर गृहीत धरले जात नाही. त्यामुळे दर 400 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस 3 दिवसाने पुढे जातो. तसेच दरवर्षीचा 9 मिनिटे 10 सेकंद हा काळ साठत 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस 1 दिवसाने पुढे जातो. सन 200 मध्ये मकर संक्रांत 22 डिसेंबरला येत होती. सन 1899 मध्ये मकर संक्रांत 13 जानेवारीला आली होती. सन 1972 पर्यंत मकर संक्रांत 14 जानेवारीलाच येत होती. 1972 पासून 2085 पर्यंत ती कधी 14 तर कधी 15 येऊ शकेल. सन 2085 पासून 2100 पर्यंत मकर संक्रांत 15 जानेवारीलाच येईल. सण 2100 नंतर ती 16 जानेवारीलाच येईल. अशा रीतीने पुढे जात जात 3246 मध्ये संक्रांत 1 फेब्रुवारीला येईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्र हो, माहिती आवडली असेल तर हे चॅनेल सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.